हॅलो, नमस्कार आणि सगळ्यांना जय सेवालाल. आज एक आहे बंजारा स्पेशल डिश. ही मुंडी भाजलेली आहे, तुम्ही पाहू शकताय, काळी दिसत आहे. तर ही भाजून आम्ही कट करून आणलेली आहे आणि त्याचा मी रस्सा बनवते. तर कोणत्या पद्धतीने दसऱ्याच्या टाईमला, आमच्या तिथे दसऱ्याच्या टायमाला हे असं करतात, तर ती सेम पद्धत मी तुम्हाला आज थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते. तर त्यासाठी काही साहित्य लागणार आहे आपल्याला. मी हे कांदे आणि टोमॅटो भाजून घेतलेले आणि पेस्ट केलेली आहे. ही खोबऱ्याची पावडर करून घेतली आहे. मी अर्धी वाटी वापरणार आहे. ही मुंडी भाजून घेतलेली आहे, एक आहे. आणि हे सुके मसाले आहेत. गरम मसाला 1.5 चमचे आहे, अंबारी मसाला 2 चमचे आहे, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि 1/2 चमचा हळद आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट ॲडजस्ट करू शकता. तर इथे मी हे मसाले मटणवरती म्हणजेच मुंडीवरती टाकून घेतलेले आहेत. आणि खोबरं मी हे अर्धी वाटी खोबरं वापरते आहे, 7 ते 8 चमचे. तर हे मी मटणावरती टाकून घेतलेलं आहे म्हणजेच मुंडीवर. आणि तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये मी अद्रक लसणाची पेस्ट ॲड करते आहे. अद्रक लसणाची पेस्ट छान परतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला कांदा आणि टोमॅटो हे भाजलेली जी पेस्ट केली होती ती ॲड करून घ्यायची आहे. आणि ती छान परतवून घ्यायची. 1-2-3 मिनिट परतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला मुंडी आणि मसाले हे मिक्स करायचे आहेत. हे ॲड करून घेते मी आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते. मिक्स करून झालेलं आहे, झाकण ठेवते मी आणि 3 ते 4 मिनिट शिजवून घेणार आहे. तर 3 ते 4 मिनिटानंतर एकदा मी मिक्स करून घेतलं परत. आणि त्या ताटावरती मी पाणी ठेवलेलं होतं, 1.5 ग्लास पाणी ठेवलं होतं. तर ते पाणी गरम झाल्यानंतर मी लगेच ह्यामध्ये ॲड करते. तुम्ही हवं तर हे जे तिखट मसाले जे आहेत हे तेलामध्ये फ्राय करून घेऊ शकता. फक्त खोबरं ॲड करू नका त्यामध्ये, खोबरं नंतर वरून ॲड करा. तर मी इथे मिक्स करून झाल्यानंतर पाणी ॲड केलं आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घेते. आणि हे मुंडीचे जे पीसेस आहेत हे थोडे मोठे मोठे करून आणायचे भाजल्यानंतर, जेणेकरून त्याचे जो गाळ होणार नाही जास्त आणि तुकडे तुकडे जास्त पडणार नाहीत त्याचे, त्यामुळे थोडेसे मोठे मोठे असे पीस करून आणायचे. मिक्स करून घेतलं आहे मी आणि परत पाणी ठेवलं आहे ताटामध्ये. आणि परत हे पाणी मी ॲड करून घेणार आहे. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करून घेऊ शकता. तुम्हाला जसा रस्सा हवा आहे तसा करून घेऊ शकता. तर मी दुसऱ्यांदा पाणी ॲड केलं आहे गरम केल्यानंतर. पाणी गरमच वापरायचं आहे आणि छान मिक्स करून घेते. आणि परत झाकण ठेवते मी ह्यावरती, कढईवर झाकण ठेवलेलं आहे मी. आणि आता हे आपलं मुंडीचं जे मटण आहे हे छान शिजलेलं आहे, पाहू शकताय तुम्ही. पाणी पण आटलेलं आहे बऱ्यापैकी. जर तुम्हाला ह्यापेक्षा जर घट्ट ग्रेव्ही हवी असेल तर मी आय बटनमध्ये किंवा एंड स्क्रीनमध्ये मी एक लिंक देते, त्यामध्ये मी दाखवलेलं आहे की रस्सा घट्टसर कसा बनवायचा तो. तर ते तुम्ही नक्की पहा, तुम्हाला त्यामध्ये खरंच मदत होईल. आणि तयार आहे आपली रेसिपी. पाहू शकता तुम्ही रस्सा पण किती छान झालेला आहे. फ्रेंड्स, तुम्ही ही बंजारा स्पेशल डिश आहे तर तुम्ही ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जर आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कशी वाटली रेसिपी, हे सुद्धा सांगा मला. आणि तुम्हाला जर खरंच रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.